शॉर्ट सर्किट मुळे दोन घराला आग लागून संपूर्ण घर जळून बेचिराख झाले. यामध्ये जीवनावश्यक वस्तूंसह संसार उपयोगी साहित्य जळाल्याने कुटुंब उघड्यावर आल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शांताबाई गोविंदराव न्हाने व चंदाबाई गजानन मांढरे यांचे शांतीनगर येथे घर आहे. तेथे राहत असलेल्या घरामध्ये शॉर्ट सर्किटमुळे दिनांक 20 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केले. घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केले. अखेर नागरिकांच्या मदतीने आग विझविण्यात यश मिळाले. ही आग इतकी भयानक होती की दोनही घरातले सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. त्यात कोणतीही जीवितहानी मात्र झाली नाही, परंतु संपूर्ण घर जळून खाक झाले असून आगीत मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले. आगीची माहिती मिळाल्यानंतर रायगाव पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. तलाठी सरतापे यांनी पंचनामा करून घटनेची व नुकसानीची माहिती प्रशासनाला दिली. घटनास्थळी नगराध्यक्ष रवींद्र सेराम, प्रभागाच्या नगरसेविका सौ कविता गणेश कुडमेते, भाजप शहराध्यक्ष डॉक्टर कुणाल भुयर, प्रहार जिल्हा उपाध्यक्ष संजय दुर्बुडे यांनी तात्काळ भेट देऊन पाहणी केली. शासनाने आपद्ग्रस्तांना त्वरित मदत करावी असे आवाहन केले.